स्वप्नील पावणे नाव आहे माझं. मी आठपाटीतल्या तालुक्यातल्या दुष्काळग्रस्त भागातल्या छोट्याशा गावातनं आलेलो आहे. कसं आहे, आम्ही गेली 4 वर्ष झाला अभ्यास करतो आहे. पहिला जो पॅटर्न होता तो ऑब्जेक्टिव्ह होता आणि अचानक यांनी सब्जेक्टिव्ह पॅटर्न केला. आमचं म्हणणं होतं की सब्जेक्टिव्ह करण्याला काही अडचण नाही, परंतु आम्हाला अभ्यास करण्यासाठी वेळ हवा होता, जेणेकरून नवीन सोर्सेस अवेलेबल होतील, आम्हाला थोडासा स्वस्तामध्ये क्लासेस अवेलेबल होतील. म्हणून ही 25 ची मागणी होती. आंदोलन करावं लागलं, आम्ही अभ्यास सोडून आंदोलनात भरकटले गेलो. आणि परंतु ठीक आहे, कसं का असताना एक तर आंदोलन करायला लागणं हे फार मोठं दुर्दैव आहे. ठीक आहे, काही गोष्टी कराव्या लागतात. शेवटी आईसुद्धा रडल्याशिवाय दूध पाजत नाही. मग आंदोलन केल्याशिवाय पोरांना तरी त्यांच्या मागण्या कशा मागणं म्हणणार. आणि मला आनंद आहे की जसं मंत्र्याचं पोरगं मंत्री व्हायचं स्वप्न बघतं, तसं आज शेतकऱ्याचं पोरगं क्लास वन होण्यासाठी स्वप्न बघू शकतं. आणि महागडे क्लास न लावू शकता तो एक क्लास वन अधिकारी किंवा MPSC एखादी चांगली पोस्ट घेऊन आपलं एक समाजकार्य करण्यासाठी प्रशासनात जाण्याची त्याची इच्छा पूर्ण करू शकेल. सरकारनं जो निर्णय घेतलेला आहे 2025 त्याचा आम्ही पूर्ण स्वागत करतो. आणि आमची एवढीच मागणी आहे की आम्हाला काही छोट्या मोठ्या आमच्या ज्या काही मागण्या असतील दरवेळेस आम्हाला असं आंदोलन करण्याची वेळ येऊ देऊ नका. जरी आम्ही विदाऊट आंदोलन करता आमचं काही शिष्टमंडळ भेटायला आलं तर त्याचा सकारात्मक प्रतिसाद द्यावा एवढी विनंती करतो. आणि दिलेल्या सकारात्मक निर्णयाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. आणि सरकारला असं सहकार्य करत राहिलं तर आम्ही विद्यार्थीसुद्धा सरकारला 100% सहकार्य करतो. नमस्कार, मी अमित वर्धा जिल्ह्यातून कांदेगाव या गावातून आलेलो आहे. तर आजचा दिवस म्हणजे आमच्यासाठी असा आनंद गगनात न मावणाऱ्यासारखा दिवस आहे. कारण आमच्या जे आतापर्यंत जे आम्ही आंदोलन करत होतो त्या आंदोलनामध्ये आम्हाला काहीच जे आम्हाला पाहिजे ते नाही भेटलं. पण आज आम्ही आंदोलन याच ठिकाणी सक्सेस करत आहे, सक्सेस भेटला आहे. आणि आजचं आंदोलन हे विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी केलेलं आंदोलन अराजकीय आंदोलन होतं. म्हणजे यामध्ये कोणाचाही नेत्याचा सहभाग नाही किंवा काही नाही. पण आम्ही आज हे आंदोलन आमच्या याच्यात घेतलं आहे. म्हणजे आज हे आम्हाला आमची मागणी पूर्ण झालेली आहे. म्हणजे आम्ही या ठिकाणी खुश आहे. आणि सगळ्या विद्यार्थ्यांना आता कसं अभ्यास करायला वेळ मिळणार, जसं आता शेतकऱ्यांना शेतीची मशागत करायला 4 महिने लागते तसंच आम्हाला अभ्यास करण्यासाठी 1-1 वर्ष लागते. आमच्या पोस्ट निघासाठी 4-4 वर्ष जाते. पण आम्हाला हा निर्णय अतिशय महत्त्वाचा वाटला. या निर्णयामुळे आम्ही अधिकारी बनण्याचं स्वप्न पाहू शकतो आणि अधिकारी बनू शकतो. जेव्हा तुम्ही बोलला की माननीय CM साहेब आणि DCM साहेब यांच्याशीच आमचं बोलणं झालं पाहिजे तरच आम्ही पुढे बोलू, हे काय ठरवलं होतं? तुम्ही तुमची मागणी आली, माननीय DCM साहेब CM साहेबांच्याकडे हा निरोप दिला, DCM साहेबांचा फोन आला आणि तेव्हा हा विषय पुढे आल्यानंतर त्यांनी काय सांगितलं की हा कॅबिनेटमध्ये चर्चेला विषय घ्यावा लागेल. योगायोग चांगला, आज तुम्ही सुद्धा तारीख चांगली काढली आहे. ज्या दिवशी कॅबिनेट असती तर 2 दिवस तर आंदोलन चालत असतं. तुम्ही सगळे हुशार माणसं आहे, गोळ्या काढा. आंदोलन कसं करावं, आंदोलन कधी करावं आणि आंदोलनाला कुणाला बोलवावं. आता ह्यात आमचा दोष काय आहे? आमचा काही दोष नाही. आम्ही जिथं बोलवा तिथं येणार, कारण आम्ही मोकळीकडे आहोत. आम्हाला दुसरं काय, आमचा कारखाना नाही, सुगीर नाही, बँक नाही, आम्ही कुठं बिझी नाही, वेळ मोकळे आहोत. आणि त्यामुळं तुम्ही जिथं आवाज द्याल तिथं आम्ही होऊ देणार, तिथं तुमच्या बाजूला उभा राहणार. मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो. आता सगळं तुमच्या मनासारखं झालंय बाबांनो, अभ्यास करा, पोस्ट काढा, अधिकारी व्हा. आणि या महाराष्ट्रात आता सगळ्या मुलांची भाषण ऐकल्यानंतर तुमचा ज्या पद्धतीनं मांडणी करताय, ज्या पद्धतीनं बोलताय, सगळे विषय तुमचे समजून घेतले मित्रांनो. काय कुणाला नवस केल्यावर काय होतंय.